मला मासिक पाळी आली होती म्हणून सरांनी मला वृक्षारोपण करून दिलं नाही. सर्व मुली देखत मला बाहेर काढलं. मासिक पाळीत वृक्षारोपण करण्यापासून आश्रमशाळेतल्या एका विद्यार्थिनीला रोखण्यात आलं असा एका शिक्षकावर आरोप आहे. सर बोलले का ज्यांना मानसिक पाळी येते त्यांनी झाड लावायचं नाही. 12वीत शिकणाऱ्या मनीषाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी विकास विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रकल्प अधिकारी त्याची चौकशीही करतायत. त्र्यंबकेश्वरमधल्या देवगावच्या आदिवासी आश्रमशाळेत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर वृक्षारोपण चालू होतं तर मी वृक्षारोपण करण्यासाठी गेली होती. तर सर म्हणाले की ज्या मुलींना मासिक पाळी येते त्याने वृक्षारोपण करायचं नाही का तर त्याने झाडे मरतात असे सर बोलले. मनीषाच्या कुटुंबानं या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही शेतामध्ये काम करतो, बाहेर माणसाला पाळी येते, ते भात लावतात, झाडे लावतो आम्ही, घरामध्ये आम्ही स्वयंपाक करतो, ते सर्व महिला स्वयंपाक करते, तर त्याच्यापासून आम्हाला काही त्रासच नाही. तर जेव्हा आम्हाला ही गोष्ट माहीत झाली का शिक्षकांनी आम्हाला झाड लावून दिलं नाही तर आम्हाला ते खूप वाईट वाटलं. पण विद्यार्थिनीनं व्हिडिओच्या पूर्वी रितसर तक्रार करायला हवी होती असं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे. आमच्या शाळेत जो प्रकार जो घडलेला आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून जो आमच्या लक्षात आला तो त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही. तो निंदनीय प्रकार आहे आणि तो एक स्त्री जातीचा एक अपमान आहे, त्याबद्दल वाद नाही आहे, त्याचं समर्थन आम्ही करणारच नाही. प्रश्न असा आहे की हा जो प्रसंग घडला हा शालेय नियमानुसार शालेय प्रशासनाच्या नियमानुसार विद्यार्थिनीने तो प्रशासनाच्या कानावर टाकला पाहिजे होता. श्रमजीवी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं शाळेला भेट दिली आणि मासिक पाळीविषयी जनजागृती केली. मासिक पाळीमध्ये विटा किंवा अपवित्रता असं काही नाही, ह्या निखालसपणे परंपरेने चालत आलेल्या काही धार्मिक अंधश्रद्धा आहे, त्या अंधश्रद्धा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स केलेले आहे. त्याबरोबर त्या विद्यार्थिनीचं पण आम्ही काउन्सिलिंग केलं. त्याबरोबर त्याच्यामधले असलेले जे कोणी शिक्षक दोषी असतील त्या शिक्षकांच्या संदर्भामध्ये पण आम्ही मुख्याध्यापकांशी बोललो आणि त्या शिक्षकांनाही समज द्यायला लावली आणि इथून पुढे अशाबद्दलची चुकूनही अशी चुकीची आणि वाईट घटना होता उपयोगी नाही यासाठी आम्ही मुख्याध्यापकांना रिक्वेस्ट केली. तर आदिवासी विकास आयुक्तालय आणि शिक्षण विभागानं मनीषाच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतलं आणि मासिक पाळी संबंधातले गैरसमज पाळू नका असा संदेश दिला.